मंडळ एका बँकेच्या लोनच्या चक्रव्यूहात अडकलाय एक सामान्य माणूस पण त्यातून आपल्याला हास्याचा पुरेपूर मिळणार आहे हे मात्र नक्की हे प्रहसन घेऊन मंचावर येत आहेत कॉमेडीचा अलग रिदम अरुण <णुण> कदम <णुण> <णुण> दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत आणि पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शिनी एक्सक्यूज मी एम एच जे बँक नाही ताडी विक्री केंद्र <laughs> काय बँकेत येऊन काय विचारता एम बँक राणीच्या बागेत जाऊन गेंड्याला विचाराल राणीची बाग मी कशाला जाऊन गेंड्याला विचारू तिकडे बोर्ड असतो मग इथे काय निरा थंड मिळेल असा बोर्ड वाचून आला आतमध्ये मध्ये तुम्ही बँक वाले सरळ उत्तर देऊ शकत नाही का काय का, बोला नाही काय मला तुरी इन्क्वायरी करायची होती तीन नंतर या लंच ब्रेक चालू आहे काय माग आहे लोकांना जाऊ दे मला ते थोडं होम लोन साठी विचारायचं होतं त्याच्यामुळं एक्सक्यूज मी सर me, सर? सर होम लोन साठी आला तुम्ही हा सर आधीच सांगायचं सर या ना सर या प्लीज प्लीज या या बसा सर सर बदल या या, या या बसा सर द्या द्या पिशवी द्या सर ठेवा इथे अरे बसा ना बसा बसा, बसा सर, सर होम लोन साठी आलायच सांगायचं बोला काय सेवा करू मी तुमची काही नाही म्हण थोडस होम लोन पाहिजे <laughs> okay. होत ओके uh, फॉर्म देऊ का तुम्हाला मी आलो तो त्या दिवशी फॉर्म घेऊन आल गेलो आणि फॉर्म भरलेला आहे मी हा हा बघा <laughs> अरे वा वा क्या बात है अरुण कदम फिक हे काय सर अदर नेम्स चासल नाही नाही ते अरुण कदम आहे <laughs> सर तुम्ही दोन नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट चे आहात <laughs> <आ>, अरे शाहरुख आणि मी एकाच दिवशी जन्माला आलो वा सर तरी एवढा फरक <laughs> <laughs> तो बांद्रा कार्टर रोडला राहतो मी खार ला रोड राहतो इकडे होम लोन साठी आलेले आहात सर तुम्ही हरकत नाही सर हाँ? सर फॉर्म जर जाऊ द्या तुम्ही तुम्ही रिलॅक्स व्हा मी आमच्या सरांना बोलवते ते तुमच्याशी बोलतील हॅलो ओंकार सर यस सर एक व्हॅल्यूड कस्टमर होम लोन साठी आलेत येस येस या सर येस थँक्यू हॅलो मी व्हॅल्यूड आहे हो सर ऑफकोर्स म्हणजे सर अमूल्य सर अमूल्य हॅलो मला एक मुलं आहे मी अमूल नाही काय पण बोलतो तुम्ही सर तुमच्या कॉमेडीचा मेडिक्लेम काढलाय सर काढून घ्या सर ती मृत्यू मृत्यूशयीवर आहे सर होिया थँक्यू व्हेरी झी मॉ का कुआमध्ये कामालायस हे काय शर्ट घातलंयस तू उद्यापासून नीट कपडे व्हेरी इझी हॅलो 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 सर हॅलो हॅलो अरुण कदम सर हॅलो 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 ओंकार राऊत ब्रांच मॅनेजर हाऊ कॅन आय हेल्प यू सर टी कॉफी काही थंड बसा ना बसा बसा अरे वसर मी आईची पेन्शन करायला येतो तो वसरी ढुंकून बघत नाही तिकडे मो पैसे मोज बोलतात बोलता तिकडे जाऊन मोजा आज डायरेक्ट चाय कॉफी हा नाही हो कसं होता ना खूप गर्दी असते बँकेमध्ये सतत त्यामुळे प्रत्येक कस्टमरकडे लक्ष द्यायला मला वेळ मिळत नाही <laughs> बाकी बोला किती लोन हवंय तुम्हाला हो काय झालं जुनं जे घर आहे ना माझं <laughs> ते मी विकणार आहे आणि त्याचे काही थोडे पैसे मिळतील <laughs> मला फक्त उकून पन्नास लाख रुपये कमी पडते <laughs> 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 उकून पन्नास <laughs> <laughs> उ, 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 सर मग एक लाख वाढवा ना तुम्ही काय <laughs> तुम्ही उकून पन्नास घेतले आणि आम्ही चुकून पन्नास दिले तर मस्करी करतोस आय एम सो 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 सॉरी 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 ए तसं म्हणायचं नव्हतं मला बट मला सांगा ना कितीच घर आहे म्हणजे किती बी एच के आहे कुठे आहे घाटकोपरला आहे ओके okay. टू बी एच के आहे म्हणजे एक करोड एकोणीस लाख रुपये होतात त्याचे सर टू बी एच के हल्ली कोणाला पुरतो सर माझ्या मते फोर बीएचके तरी तुम्ही घ्यायलाच पाहिजेत आणि लोनचं टेन्शन घेऊ नका ऍडिशनल लोन, लोन आम्ही सँक्शन करू नाही ना, 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 फोर बीएचके नको अरे टू बीएचकेच लोन द्यायला काय आहे मला फोर बीएचके नकोच आहे मला टू बीएचकेच पाहिजे तुम्ही लोनच कसं करायचं तेवढं सांगा सोपं आहे सर आधी आंब्याच्या बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या त्याच्यामध्ये मीठ घालायचं तिखट हॅलो मॅडम चांगला विनोद सुचत नसेल ना तर सुट्टी टाका आणि घरी <laughs> <laughs> जा हा विनोद मला ना ऐकू वास्को द गामा द प्रसाद ओक आणि अरुण कदम पथनाट्य करायचे ना आहे विनोद हा हे तिघ तुम्ही म्हणजे पथनाट्य करायचा हो कोण बसवायचं कोण सचिन गोस्वामी <laughs> गोस्वामी एवढे जुने आहेत जुने आहेत शेवटचा मेलाय चंद्रगुप्त मौर्यानी त्यांना जीवन गौरव देऊन सांगितलं आता थांबा बस झालं आदिलशाही संपली कुतुबशाही संपली मोगलशाही संपली पण मोठ्यांच्या पेनातली शाही नाही संपली वा रोज उठतात आणि विनोद लिहितात आहे तुम्हाला बात अरे क्या बात आहे सर पण त्या सगळ्यांची करिअर झाली सर तुमचं काय आय एम सो सॉरी हॅलो आपण दोन वर तो माझ्या करिअर पर्यंत तुम्ही बसा तुम्ही बसा जक्षड आप या मी तिच्या वतीने मी माफी मागतो तुम्ही हा तुम्ही मला सांगा या बँकेत तुमचं अकाउंट आहे होत आता रिटायर झालेत <laughs> <laughs> बँक अकाउंट बद्दल बोलतोय व्हेरी नाईस व्हेरी नाईस आहे पासबुक तुमचा बॅलन्स वगैरे पण छान मेंटेन केलाय तुम्ही <laughs> लोन काय तुम्हाला सहज मिळू शकतं <laughs> <laughs> पण प्रॉब्लेम कसा आहे ना सर <laughs> आता हे <है> बघा <laughs> <laughs> एवढे पैसे आपण बँकेत सडत ठेवतोय त्यापेक्षा आपण पॉलिसीज वगैरे काढूया ना तुमच्या जाम पॉलिसी आहेत माझ्याकडे अरे ऐका ना सगळे माझे मित्र आहेत ते सगळे एजंटच आहेत एकतीस डिसेंबरला ते म्हणा पार्टीला बोलवतात मी पी पी पितो आणि दोन जानेवारी पासून डायरेक्ट हप्ता चालू होतो कस अरे टाईट मध्ये पॉलिसी माझ्यावर मारून ते आय एम सो सॉरी सर या सगळ्यांनी तुम्हाला फसवलं सर सर पण आम्ही तुम्हाला फसवणार नाही होत नको पॉलिसी छोटीशी पॉलिसी काढावी लागेल सर तुम्ही पॉलिसी घेतल्यामुळे तुम्हाला लोन मिळणं सोपं होऊ शकेल म्हणजे पॉलिसी काढली तुम्हाला लोन मिळेल हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट खरं नक्की हो yes, हो छोटीशी पॉलिसी करून टाक येस व्हेरी नाईस सर तुम्ही पाच लाखाची जीवन जोरात पॉलिसी घ्या okay, मी रेडीएस का तू आर यू यू आर सर एवढ्या मोठ्या माणसाची किंमत म्हणजे त्याच्या आयुष्याची किंमत तू फक्त पाच लाख रुपये लावलीस काय yes. बोलतेस तू प्रिया उद्या समजा uh, yes, हे गेले हे समजा हे खेकडा खात असत तुम्ही खेकडा खाता अरे ऑब्विस येस हे जर खेकडा खात असतील त्यांच्या घशात नांगी अडकली आणि ते गेले काय सांगणार आहेस तू आपल्याकडे फक्त पाच लाख आहेत गेला बाजार ते रस्त्यावर उभे असतील खड्डा खणताना बघत असतील बुलडोजर असेल त्यांनी रिव्हर्स मारला आहे त्याच्या खाली चेचले गेले मेले काय सांगण्यास तू वी जाऊ दे दे पोट खाजवत असताना त्यांचा अपेंडिक्स असते ओनली फायव्ह लॅक्स आय हॅम सॉरी सर रेडी क्यूलस इस दिस अरे काय सॉरी मी नॉर्मल हाटे करून मरू शकत नाही माझ्यात नका नाही बॅपंडेज फुटून कसली फालतू गुरी चालले यार मला लोनच काय ते सांगा यार तुम्ही सर सांगितलं सर आंब्याचा फोडी करायचं ते तुझे करा फोडी करी ना आता वसाडे फालतू करू का आय एम सो सॉरी सर तुम्ही बसा तुम्ही बसा तुम्ही एक लोन काढून घ्या आपलं पॉलिसी काढा सर 10 लाखाची 10 लाखाची पॉलिसी काढून घ्या तू प्रीमियम आय गेस 30 टू 35000 असेल फॉर्म बिम भरायचं काही टेंशन नाहीये सर तुम्हाला फक्त सही करायचे बाकी सगळं आम्ही करून घेऊ अरे पण लोन मिळेल ना लोन मिळणार सर सही तर करा तुम्ही काय सर कुठे करायचे हे बघा इथे इथे करून टाका हा 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 एकदम छान पॉलिसी झालेली आहे तुम्ही जीवन जोरजोरात मेंबर झालेला आहात अरे जीवन जोरात होती ना आपली पॉलिसी ती पाच लाखाची दहा लाखाची जीवन जोरजोरात पंधरा लाखाची जीवन रंपाट आपल्याला थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच तुम्ही पॉलिसी काढली तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत आमची बँक आहे परत कधी सेवा करायची संधी मिळाली तर चांगलंच आहे या तुम्ही थँक्यू थँक्यू सर थँक्यू इकडे या काय या लोनच माझं ओ माय गॉड होम लोन ओ आय एम सो सॉरी ओ आय एम सो सॉरी so सो सॉरी so 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 मला तुम्ही लोन देणार होता मी हा हा आम्ही yes, 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 yes. विसरलो प्रिया यस यस तुम्हाला होम लोन पाहिजे रे अरे होम लोन पाहिजे त्याच्यासाठी आलोय ना मी यस यस ना टेंशन घेऊ नका प्रिया आपल्या बँकेचं लॉकर आहे तुमच्याकडे नाही सर मग घ्या ना तुम्ही लॉकर त्यामुळे तुम्हाला लोन मिळण्याची शक्यता वाढेल लोन मिळेल म्हणजे कोर्स लोन मिळणार ना तुम्हाला किती पैसे द्यायला लागतील एक मिनिट सर आपण एक काम करूया आपण एक लाखाची एफ डी करूया म्हणजे तुमच्याच बँकेतले पैसे तुमच्याच बँकेत राहतील फक्त ते एफ च्या स्वरूपात राहतील लॉकर मध्ये इथे सही करा या लोन मिळेल लोन मिळणार सर लोन मिळणार नो वरी, नो वरी करायची सर ग्रेट 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 खूप बरं वाटलं तुमच्याशी बिझनेस करून थँक्यू तुम्ही लॉकर गेलात पॉलिसी काढली व्हेरी नाईस आणि तुमच्यासारखे कस्टमर आहेत म्हणून आम सी एम जे बँक आहे परत या कधीतरी नक्की थँक्यू 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 काय झालं सर मी लोनसाठी आलो तुम्ही मी त्याच्यासाठी आलो तुम्ही विसरता नाही तेच आय एम सो सॉरी आय एम सो सॉरी कामाचं एवढं मला हे दाखवा ना तुम्ही सॅलरी स्लिप दाखवा आणली असेल तर थँक्यू सतत लोनच विसरायला थँक्यू 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 सर थँक्यू अरे 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 काय झालं सर थर्टी थाउजंड पगार आहे इज नॉट एलिजिबल फॉर फिफ्टी लॅक्स सर काय तुमचा पगार ना कमी असल्यामुळे पन्नास लाखाच्या लोन साठी जे निकष लागतात त्यात तुम्ही बसत नाही आता आय एम सो सॉरी प्रिया जस्ट एक्सप्लेन हिम आय वेलकम सर या सर सहा नंबरच्या काउंटरला जाऊन विचारा क्लोज मी इकड्या जास्त छानपणा करू नका इथं मी कुठेही जाणार नाही काय झालंय काय मी तुमच्याकडे पॉलिसी काढली मी लॉकर पण घेतलाय मला लोकांना देत आहे तुम्ही अहो प्रॉब्लेम काय झालाय सर तुमचा पगार तीस हजार रुपये आणि तुमचा खर्च जास्त आहे त्यात तुम्ही आता पॉलिसी काढली सो त्याचे हप्ते कट होणार सो बॅलन्स कमी होणार त्यात लॉकर घेतला त्यात एक लाखाची एव्हरी टाकली सो ऑलरेडी बॅलेन्स कमी झालेला आहे सो जरा कठीण दिसतंय आम्हाला पण तुम्ही दिले ना मला मी कुठे घेतलं लोक आम्ही दिलं म्हणजे सर आम्ही फक्त सांगितलं ते घ्यायचं नाही घ्यायचं आपला पगार किती आपल्याला परवडणार का, त्याला काळलं पाहिजे ना, exactly. ना माला। माला सर ते म्हणतात ना अंथरुण पाहून पाय पसरावे अरे भिकार मी नव्हतोच पसरत होतो पाय तुम्ही पसराय लावले मला तुम्ही मला आधी अडवळ केलं मग पाय लांब करत आहे सर

हा सर दा वा छान अरुण तू व्हॅल्यूड कस्टमर असशीलच त्याच्याबद्दल म्हणजे काही शंका नाही पण तू या मंचावरचा व्हॅल्यूड आर्टिस्ट आहेस एवढं मात्र नक्की चांगला विषय होता आणि अकाउंट होतं पण ते रिटायर्ड झालं ही लाईन मला फार आवड <laughs> मस्त मस्त लिहिलं होतं आणि मस्त केलं परफॉर्म तुम्ही दोघांनी पण ओमकार आणि प्रिया wow. मजा आली <laughs> <laughs> व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स मला असं वाटलं की श्रूड मार्केटिंगचं खूप छान उदाहरण तुम्ही या निमित्ताने या प्रहसनात दाखवलं आणि मला पॉलिसीजची सगळी नावं विशेष आवडली अरुणदादा तुमच्यासाठी टेलर मेड रोल होता आणि आज खूप वेळा सचिन सरांचा आणि सचिन सरांचा उद्धार झाला पण मला असं वाटतं आहे की इतकी वर्ष कन्सिस्टंट राहणं इज नॉट अ जोक आणि त्यांना ती कला अवगत झाली आहे त्यामुळे त्याच्यासाठी त्या दोघांचं करावं तेवढं अभिनंदन कमी आहे मजा छान छान होतं लिहिलं पण छान होतं तुम्ही परफॉर्म पण चांगलं केलं